माणूस खूप घाबरतो भूताला, पण खरंच भूत आपल्या आयुष्यात हवं की नको? आणि जर हवं असेल तर ते कसं हवं आपण ऐकूया. ऐकण्यासाठी येत आहेत निरंजन भाकरे आणि त्यांचे सहकारी औरंगाबादहून, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. काय चाललंय, काय चाललंय, काय ओ महाराज महाराज, काय चाललंय, काय काय चाललंय? तिच्या अंगामध्ये भूत आहे. तिला भूत लागलंय? भूत लागलंय. तुम्हाला कसं काय कळलं? मला कळतं हिला भूत लागलेलं. हो मग? अरे काय खोट्या गोष्टी सांग. काय म्हणता? अरे काय अंधश्रद्धेकडे नेत आहे? मी 21व्या शतकाकडे चाललो तरी आम्ही अजून भूताच्या मागे लागतोच का? अरे बाबा, भूतभीत काय नाही. माणूस मेल्यानंतर त्याचं भूत होत नाही. काय म्हणता? आणि मूठ मारल्याने माणूस मरत नाही. अजूनही आम्ही 21व्या शतकाकडे जातोय आणि अशा भ्रामक कल्पना घेऊन तुम्ही समाजाची फसवणूक करता. भूतगीत काही नसतंय, पण नाथांनी सांगितलंय की भूत असतंय, पण ते भूत कसं असावं? अंधश्रद्धेचं नसावं बाबा. आजही विचार करतो मूठ मारली की माणूस मरतोय. आता मूठ मारल्यानं जर माणूस मेला असता तर मला खरं सांगा, भारत सरकारने मिलिटरीची स्थापना कशाला केली असती? हो पोतभर तांदूळ गालाभरणी बदलली की मार पाकिस्तानला मूठ? विचार करतात, नवसानं मुलं होतात, अंगारा दुपारा केल्यानं रोग नीट होतात. जर अंगाऱ्या दुपाऱ्यानं गंड्या दोऱ्यानं जर रोग नीट झाले असते तर डॉक्टर लोक बँडमध्ये खुरकुळे वाजवत नसते फिरले का? भूत असतंय, पण ते भूत कसं असावं हे नाथांनी सांगितलंय, आणि ते लागल्यामुळं काय बदल घडतो तेही सांगितलं. म्हणून नाथ मारा सांगतात, भूत जबर मोठ गबाई, भूत जबर मोठ गबाई. अरे सुपताटू जे केले देव ऋषी, इतके देव आहेत आमचे. किती आहेत आमचे देव? 33 कोटी. आता 33 कोटी जर देव आहे तर मला सांगा भाऊ, किमान 10,000 देवाची नावं तर तुमचे पाठ असतील ना? मग 33 कोटी म्हणजे काय हेच आम्हाला अजून कळलं नाही, आणि ते 500 समजून घेतलं आम्ही नाही समजलो. 33 कोटी म्हणजे काय? त्यांनी एकच समजून घेतलं की देव एकच आहे, गॉड. GOD, गॉड म्हणजे देव. त्यांनी समजलं. जी म्हणजे जनरेशन, ओ म्हणजे ऑर्गनायझेशन, आणि डी म्हणजे डिस्ट्रक्शन. उत्पत्ती स्थिती आणि नाच ज्याच्या आताच्या तो एकच आहे, हे पण एकच आहे, पण आम्ही 33 कोटीचा अर्थच कळून घेतला नाही. 33 कोटी म्हणजे काय? अहो 11 रुद्र, 12 आदित्य, अष्टवसू आणि 2 अश्विनी कुमार, या सगळ्यांची बेरीज 33च येते. आणि अध्यात्मशास्त्रानुसार या ज्या 33 लोक आहेत, या 33च कर्तृत्व जे आहे त्यांची, 33 ही कर्तृत्वे वेगळी आहेत, त्याला कोटी म्हणतात. आणि ती कोटी म्हणजेच 11 रुद्र जरी असले तरी हनुमानी एकच आहे, कळ्या 12 जरी असले तरी सूर्य एकच आहे, अष्टवसू 8 असले तरी त्यांचं सामर्थ्य एकच आहे, डोळे 2 जरी असले, अश्विनी कुमार 2 जरी असले तरी वस्तू एकच दिसते ना. म्हणून एक तत्व दृढ नामधरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी. हे भूत लागले ध्रुव बाळाला, हे भूत लागले ध्रुव बाळाला, आणि उभा त्याला अरण्यात. कथा पुराणातली आहे, पण ध्रुव बाळाला ज्यावेळी हे भूत लागलं आणि सावत्राईने बापाच्या माडीवर खेचला, अशी प्रगती केली, असा अभ्यास केला, आणि त्या अभ्यासातून त्यानं परमात्माची आढळ मांडी मिळवली. ही मांडी मिळवण्याची आज विद्यार्थ्यांना गरज आहे, कारण हा देश, हा भारत देश जगातला सगळ्यात तरुणांचा देश आहे. जवळजवळ 58 ते 60 कोटी युवक या देशात राहतात, आणि विशेष म्हणजे समाजाचा कणा हा युवक असतोय. धर्मासाठी ऊर्जेची गरज आहे, आणि युवकांमध्ये तर ऊर्जेचा भांडार आहे. म्हणून एका नाण्याच्या 2 बाजू आहे, धर्म आणि युवक. युवा हा शब्द जरा उलटा करून बघा, काय येतो? युवा वायू. वायूसारखं गतिमान होऊन तरुणानं जर देशाचं राज्य केलं, राष्ट्रहित जपलं, समाजाचं हित जपलं, तर आपला संसार सोन्यासारखा नाही होणार का? असं भूत जबर मोठं गबाई, संसार स्वर्गासारखा करायचा आहे, पण संसाराचं भूत डोक्यावर बसून घ्यायचं नाही बरं का? कारण हे भूत ज्यावेळी नारदाच्या डोक्यावर बसलं होतं की हे भूत लागले नारदाला, नारदाला ज्यावेळी हे भूत लागलं संसाराचं, ब्रह्मर्षी नारद तिन्ही लोकांची बारी करणारा, पण एक दिवस संसाराचं भूत मोहाचं भूत डोक्यावर बसलं, आणि ते भूत डोक्यावर बसल्याबरोबर कृष्णाच्या दरबारात गेला.
हेही भान राहिलं नाही की कृष्णाला आपली बहीण दिलेली आहे. कृष्णाला बहीण दिलेली असल्यानंतर सुद्धा नारद दरबारात गेला आणि कृष्णाने हात जोडून उभा राहिला. कृष्ण विचारतो, महाराज काय सेवा करू आपली, कसे काय आलात आज? नारद म्हणतो, अरे कृष्णा इतक्या बायका आहे, तुला एखादी मला का देणार, माझाही संसार सुखाचा होईल. नारदाने कृष्णाला बायको मागावी, पण संसाराचं भूत डोक्यावर बसलेलं होतं. कृष्णाने सांगितलं, बाबा आज नाही, उद्या ये, उद्या बघूया, पण उद्या मात्र एक माझ्या महालामध्ये फिर, ज्या खोलीमध्ये मी नसेल ती बायको घेऊन जा. दुसऱ्या दिवशी सकाळी नारद 7 वाजता हजर. प्रत्येक खोलीमध्ये फिरतात, कुठं कृष्णाचं जेवण चालू आहे गोपिका वाढून देते, कुठं कृष्णाचं जेवण झालेलं आहे गोपिका पानाचा विडा देते, कुठं कृष्णाचा आराम चालू आहे गोपिका हातपाय दाबते. आणि नेमकी ज्या खोलीमध्ये नारदाची बहीण होती तिथेच कृष्ण नव्हता. काय वाटलं असेल बरं समोर स्वतःची बहीण पाहिल्यानंतर नारदाला? इतका राग आला स्वतःचा, पण आत्महत्या नाही केली बरं, नदीत गेला. आणि आम्हीही विचार करावा हा नरदेहाचा, आम्हाला थोडा राग आला तर आम्ही आत्महत्या करतोय. अरे किती मौल्यवान देह परमात्मा आम्हाला दिला, 84 लक्ष युनिचा फेरा सुकवण्यासाठी दिला, याचा एखादा पार्ट एखाद्या जनरल स्टोर मध्ये मिळतो का बाबा? अरे साधा वाल गेला तर 4-5 लाख रुपये, आणि तेही डॉक्टर वेळेवर असले तर, नाही तर पैशाचा काय फायदा नाही. नारदाला ते कळलं, पण नारदाला एक कळलं नाही, नारद नदीत गेला, आंघोळ केली, 10 मिनिटात नारदाला संसार कळला. आम्हाला 100-100 वर्ष कळत नाही. आणि मग नारदाची नारदी झाली आणि 61 मुलांचा जन्म झाला. हे 60 संवत्सर जे आहेत ना, नारदाचेच मुलं आहे. आणि एक मुलगी जिचं 12 वर्षाला एकदा आम्हाला दर्शन होतंय, ती कपिला षष्ठी. म्हणून नाद महाराज सांगतात की एका जनार्दनी हे भूत अधोगतीचं आणि आत्मोन्नतीचं. हे भूत आहे, पण आमच्या डोक्यावर कोणतं भूत बसवायचं याचा विचार आम्ही सगळ्यांनी करायचा आहे. कारण या देशाला जर पुन्हा सुजलाम सुफलाम करायचं असेल तर आत्मोन्नतीचं भूतच गरजेचं आहे. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की एका जनार्दनी हे भूत सर्व ठाई आहे सदो भूत जबर मोठ गबाई भूत जबर मोठ गबाई स्वामी एक नाथ बोला विठ्ठल 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 अतिथींना कसं वाटलंय संजू? उत्तम. हा भारूड हा प्रकार हा फार पूर्वीपासून आहे, आणि तुम्ही ज्या प्रकारे ह्याने आपण जनजागृती करतो गावागावात, आणि अशा प्रकारे तुम्ही इतकं मनोरंजन करत जनजागृती करत असाल तर ते खरं पुण्याचं काम आहे. इतकं उत्तम करता, ॲप्रिशिएबल आहे हे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि उत्तमच तुम्ही सादर केलं. प्रकरण सर फारच सुंदर होतं आज जे काही तुम्ही बोललात, कारण का 33 कोटी देव हे आपण नेहमीच ऐकत आलो, पण नंतर 33 कोटीचा अर्थ काय, ते कोटी कुठनं आले, ती कर्तृत्व आहे हे मला आज कळलं. म्हणजे मला आज तुम्ही आणखीन एक धडा शिकवलेला आहे 33 कोटी देवांचा. फार सुंदर, धन्यवाद. मुग्धा, तुम्ही आम्हाला नेहमी शिकवण देता आणि मी पण आम्ही नेहमीच असं तुमच्या सादरीकरणाकडे बघत असतो की काय आज नवीन शिकायला मिळतंय. तर आज कळलं 33 कोटी देवांचं एक आम्हाला पण एक खुलासा झाला जो होता पण एक अजून चांगला चांगल्या रीतीने झाला. तुमचं स्किल तर छान आहे, सगळं आहेच आहे, त्याच्या पलीकडे मला आज जरा बघताना वाटलं जर एंडमध्ये त्या बाईला जिच्यात भूत आलंय अशी जी सगळी आहे तिला जर हॉस्पिटलमध्ये नेलं असतं किंवा कुठे नेलं असतं असं जर तुम्ही एक एंड केला असता, जर चित्रीकरण आता तुमच्या ह्याच्यातने, तर छान वाटलं असतं. एक फुल सर्कल पूर्ण झालं असं वाटलं असतं, पण छान, सगळं छान झालं. थँक्यू. वा सर, किती पदकं द्याल? मी आज तुम्हाला 10 देईन. 10 पदकं. थँक्यू. थँक्यू. ऑल द बेस्ट.